रायगड जिल्ह्यात सरपंच पदाच्या 168 जागांसाठी आणि 177 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं। रायगड जिल्ह्यात अंदाजे 86% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सकाळी 9 वाजल्यापासून आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 1246 सदस्य पदांसाठी निवडणूक झाली। जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या, त्यापैकी सरपंच पदाच्या 38 आणि 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या। रायगड जिल्ह्यात महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना होतोय। सुनील तटकरे, जयंत पाटील, अनंत गीते, भरत गोगावले यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे। तर रायगड मधून आज मतमोजणी केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। रायगड जिल्ह्यातील 177 ग्रामपंचायती आणि 168 सरपंच पदांसाठी रविवारी मतदान घेण्यात आलं आणि आज त्याची मतमोजणी केली जाणार आहे आणि त्याची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आता अपन माणगाव इथल्या मतमोजणी केंद्रावरती आहोत। तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यासाठी विभागवार ग्रामपंचायतीची निवड करण्यात आलेली आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आलेला आहे आणि मतमोजणीचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आणि आता त्यांना प्रतीक्षा आहे की उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत ते इथे येतील आणि त्यांच्या उपस्थितीतच ईव्हीएम मशीन्स आहेत त्या इथं आणल्या जातील। त्यांच्यासमोरच त्या ईव्हीएम मशीनचे सील जे तोडलं जाईल आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदारांचा जो कल आहे तो स्पष्ट होणार आहे। सर्व निकाल 12 वाजेपर्यंत येतील अशी अपेक्षा आहे। जिल्ह्यात जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि शेतकरी कामगार पक्ष हे प्रमुख राजकीय पक्ष आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष देखील रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपलं नशीब आजमवताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत मतदारांचा कौल कुणाकडे आहे, मतदार राजा कुणाला कौल देतो हे 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास।